श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, डिझाईन बनवण्यासाठी इथे बघा, पूर्ण उंची मी 15 इंच घेतलेलं आहे, शोल्डर मी 6.5 इंच घेतलेलं आहे, छातीची घडी इथे 10 इंच आहे बघा, आणि कंबर इथे बघा म्हणजे चौथा भाग 9.25 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आता मुंडा खोली मी 6 इंच घेतलेलं आहे, 1.5 इंचावरून मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे, हा थोडासा डीप गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे, आणि ह्याला नॉट पण नाही त्या पद्धतीप्रमाणे मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. पहिल्यांदा मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलो आणि त्याच्या खाली मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीप्रमाणे 10.5 इंच आपली गळ्याची उंची पूर्ण तयार होणार आहे. 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहे. आणि आता इथून बघा, 3 इंचावरती मी मार्किंग केलो आणि तो आकार मी वरती शोल्डरपर्यंत जोडून घेतला. आता त्याच्या खाली आपण जे मार्किंग केलेलं आहे 3 इंचावरती, तिथे मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तो आकार अशा पद्धतीप्रमाणे तिथे एक मी रेषा आखून घेतली आणि तो आकार हा वरच्या आकाराला हा जोडून घेतलेला आहे बघा. आता तिथून आपण हा आकार अशा पद्धतीप्रमाणे गळ्याला देऊन घ्यायचा आहे. झालं, हा आकार आपण देऊन घेतला. देऊन घेतल्यानंतर इथे बघा, हा आपण व्यवस्थित आकार काढून घेतलेला आहे. त्याच्या पद्धतीपर्यंत मी परत एकदा तुम्हाला सांगतो, 2.5 इंच गळा रुंदी आहे, वरती गळ्याची उंची 8 इंच घेतलेली आहे आणि तो आकार आपण हा अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करून घेऊया. आता इथे बघा, जो आकार तिरकस आहे तो त्या पद्धतीप्रमाणे, आता जो मगाशी आकार काढला आहे त्याच्या पुढे आपण अशा पद्धतीप्रमाणे हा आकार पुढे असा कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीप्रमाणे हा आपण आकार कट करून घेतलेला आहे. आता आकार कट करून झाल्यानंतर बघा, हा आपला आकार अशा पद्धतीप्रमाणे दिसणार आहे. आता अस्तरच्या भागावरती आकार कट करून झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती खालचा आकार पहिल्यांदा कट करून घेऊया. बघा, अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून घेतलं आणि मेन फॅब्रिकवरती आपला आकार हा कट करून घेतला. अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घेतलं. आता इथे बघा, आपण आता सरळ खाली आपला भाग आहे हा उलट आहे, सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे त्याच्या खाली आणि व्यवस्थित 2 पिना लावून घेतल्या बघा. इथे 2 पिना लावून झाल्यानंतर आपला व्यवस्थित कॅनव्हास पेपरसुद्धा आपला हा गळ्याच्यावरती पूर्ण जसा आकार आपण गळ्याला दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती सुद्धा हा आकार व्यवस्थित तयार होतो. एक भाग सोडून आपण पूर्णपणे शिलाई करून झाली. आता व्यवस्थित आकार आपण पहिल्यांदा कॅनव्हास पेपर कट करून घेऊया. आता आतला जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते पूर्णपणे कट करून टाकायचं. 1 इंच फक्त मी मार्जिन ठेवलेलं बघा, त्या पद्धतीप्रमाणे आकार मी हा काढून घेतलेला आहे. आता जिथे टोक आपल्याला काढायचं आहे ते कशाच्या साह्याने आपण बाहेर काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीप्रमाणे आपण हा कशाच्या साह्याने नॉक बाहेर काढलेला आहे आणि इथे बघा चाचणीच्या साह्याने व्यवस्थित आकार. आता आकाराला आतमध्ये फोल्ड केला कॅनव्हास पेपर आणि अस्तर आतमध्ये व्यवस्थित आपण फोल्ड करून घेतलेला आहे. आता वरून एक आपण दाब टीप देऊन घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित, म्हणजे आकार आपला व्यवस्थित तयार होईल बघा. इथे अशा पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा एक दाब टीप देऊन घेऊया आकाराभोवती पूर्णपणे. दापटी फ्यू झाल्यानंतर अस्तर आपलं जे आहे ते व्यवस्थित आपण आतल्या साईडला जे आहे अस्तर ते व्यवस्थित त्याच्या साईने आपण कटिंग केलेलं आहे तर पूर्णपणे त्याच्यावरती शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आपण जास्तीचं आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया.
ते बघा व्यवस्थित मी कट केलेलं आहे. आता त्याच्यापोती आपण एक बघा, आता मी तयार गोट घेतलेला आहे इथे, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, कारण की साडीचा आणि ब्लाऊजचा दोन्ही कलर एक असल्यामुळे त्याच्यामुळे मी इथे मी हा तयार गोट घेतलेला आहे. तयार गोट लावताना एक काळजी घ्यायची व्यवस्थित, की हा गोट थोडासा सैल असतो, त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पकडायचा आणि जी शिलाई आहे ती आपली व्यवस्थित एकदम एका खाचेतून गेली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लावताना थोडीशी काळजी घ्या, कारण की गोट जरासा व्यवस्थित जोडायचा, म्हणजे गोटचं तयार आणि जी आपली शिलाई आहे ती व्यवस्थित ती सुईच्या खाचेतून गेली पाहिजे, ह्याची दक्षता घ्यायची. अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण हा गोट जोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता हे बघा, आता आपला व्यवस्थित गोट लावलेला आहे कुठेही, नाही किती सुंदर आपला लागलेला आहे. त्याच पद्धतीप्रमाणे आपण दुसराही पार्ट इथे तयार करून घेतलेला आहे मी इथे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आपला दुसरा पार्ट तयार झालेला आहे. त्याच पद्धतीप्रमाणे सेम जसं मगाशी आपण स्टिचिंग केलं, जसं आपण लावला त्या पद्धतीप्रमाणे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले. आता खालचा भाग बघा, आता खालच्या भागावरती सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे. अस्तरवरती खालून आपण एकदा टिप मारून घेऊया. दोन्ही सेम असल्यामुळे त्याच्यामुळे मी आज सांगितलं तुम्हाला सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे. त्याच्या पद्धतीप्रमाणे शिलाई करायची आणि शिलाई करून झाल्यानंतर परत अस्तर आपल्याला हे पलटायचं आहे. एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. हे बघा, आता हे आपण पलटी केलं असतं, त्याच्यावरून एकदा दाब टिप देऊन घ्यायची. अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित दाब टिप देऊन घेऊया. इथे बघा दाब टिप देऊन झालेली आहे, आणि खाली जे आपण अस्तर आहे त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घेऊया. एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं. बरेचसे धागे दोरे आलेले आहेत, ते व्यवस्थित कटिंग करून घेतलं बघा मी त्यात, आणि व्यवस्थित आपली ही पट्टी तयार झालेली आहे. आता इथे काय करायचं, पट्टी आता मगाचा जो आकार आहे ते दोन्ही ठेवून घेतले मी, आणि अशा पद्धतीप्रमाणे जेवढं अंतर आहे त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आणि व्यवस्थित तिथे पिना लावून घेऊया. अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मी पहिल्यांदा पिना लावून घेतला, आकार जुळवून घेतला, आकार मागे पुढे होता कामाने, जे टोके आहे ते व्यवस्थित एका रेषेत आली पाहिजे. आता इथून बघा आपल्याला ही आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे मी आतमध्ये लेस दुमडलेली आहे, आणि त्याच्यावरून पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. फक्त आपल्या जी लेस आहे त्याचे जे समोरचा आकार आहे ते वरती आपल्याला दिसले पाहिजेत, एवढाच मी आकार वरती ठेवलेला आहे. त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे ती लेस त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडत द्यायचं आहे. दोन्ही वरचा आकार आणि खालचा आकार त्याच्यामध्ये मध्यभागी आपण ही लेस अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची, आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण ती लेस व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून घेतली, आणि ती पूर्णपणे शिलाई करून झाली. आता हे व्यवस्थित आपली जोडली गेलेली आहे, परत एकदा डबल शिलाई करून घ्या, म्हणजे तो भाग आपला आतला भाग आहे त्या पद्धतीप्रमाणे, नाहीतर सिंगल शिलाईवरती तो थोडा राहणार नाही, त्या पद्धतीप्रमाणे डबल शिलाई करून घेते. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स
टक्सची उंची आपण 4 इंच इथं घेतलेली आहे. बघा दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्या, म्हणजे मागे पुढे होता कामाने. म्हणून अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे टक्स. आता आपल्याला इथे जसे आपण रेग्युलर कंबरपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे कंबरपट्टी जोडायची. तर इथे मी 1.5 इंचाची कंबरपट्टी काढलेली आहे. बघा सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवलेली आहे आणि आपण ही आतमध्ये पट्टी करून घ्यायची. वरून एक दाब टीप देऊन घ्यायचा. हे बघा आता वरून एक दाब टीप देऊन घेऊया आणि त्या पद्धतीप्रमाणे आता तिथे आपल्याला नंतर हात शिलाई घालायला लागते. त्या पद्धतीप्रमाणे आपण कंबरपट्टी जोडून झालेली आहे. हे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे. जरी तयार बोट लावला असेल तर आतून व्यवस्थित आपलं फिनिशिंग आलेलं आहे, कुठेही वाटत नाही तो तयार बोट आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आता मध्य सेंटरवरती मी छोटंसं बटन लावणार आहे, तुम्ही तिथे गोंडीसुद्धा लावू शकता त्या पद्धतीप्रमाणे. आता मी इथे हे माझं हे बघा मी हे तयार बटन घेतलेलं आहे. त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घेतलेलं आहे. मी तर बरेचसे मी 2-3 ठाके घातलेले आहेत तिथे. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.